आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीमध्ये आता बिघाडी निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. मुंबई महानगरपालिका काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसने वेळेत निर्णय न घेतल्यास आम्ही 227 जागांवरती लढवण्यास समर्थ आहोत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यातील युतीमध्ये काहीसा संभ्रम निर्माण होत असतानाच आता दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीमध्येही आता बिघाडी निर्माण होण्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळे ही आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये स्वबळाची लढत तर पाहायला मिळणार नाही ना असं आता चित्र निर्माण होताना दिसतंय. याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. ताज्या बातम्यांसाठी आणि या निवडणुकीसंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा लोकसत्ता.com.